नमस्कार मंडळी, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे अनुज आणि मी सध्या आलो आहे परत रतनगडला आणि आपल्यासोबत आज आहेत योगेश. योगेशनं मला खास बोलवलं या ट्रेकसाठी आणि वेदगिरी शिखरांची या ग्रुपसोबत मी आलो आहे. तर बघूया कसा होतो आपला ट्रेक. आणि खूप दिवसापासून प्लॅन चाललेला, योगेश मला बोलत होता की सोबत ट्रेक करूया, तर फायनली आज तो दिवस आला आहे. मागच्या वेळी पण आम्ही सोबत ट्रेक करणार होतो, पण आपण देवकुंडला गेलो होतो आणि हा हरिश्चंद्रला गेलेला, तर त्यामुळे आमचा ट्रेक शेवटचा जमला नाही. तर बघू कसा होतो ट्रेक. आता सुरुवात केली आहे, सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही 7 वाजता बरोबर सुरुवात केली ट्रेकला, तर बघूया कसा होतो आपला ट्रेक. तर चला. हा डोंगर पार केल्यानंतर याच्या पलीकडे जो आहे तो रतनगड आहे, इथून तुम्हाला दिसत नाही आहे, पण हा डोंगर पहिला पार करून आपल्याला पुढच्या गडावरती जायचं आहे. मित्रांनो, बराचसा अर्धा तासाचा टप्पा जो आहे आणि मी पार केला आहे आणि माझ्यासोबत आज नम्रत आहे. ॲक्च्युली जो ज्याने ऑर्गनाईज केली आहे तर त्याची ही भाची आहे, तर तिच्यासोबत ही आली आहे. फर्स्ट टाईम तिचा ट्रेक आहे ना. हाँ. फर्स्ट टाईम आली आणि कितवीला आहे तो आत्ता? 5वीला आहे. तर गड चढती आहे, सर्वात पुढे आम्हीच आहे. आता आमचा ग्रुप पण येतो आहे हळूहळू. अशाच प्रकारे आपले सगळे मित्र थकलेले आहेत, 10-10 मिनिटाला ब्रेक घेऊन ट्रेक करत आहेत. या डोंगराच्या बाजूने हा रस्ता आहे आणि समोरचा जो आहे तोच रतनगड आहे. जेव्हा पाऊस असतो जोरात तेव्हा इथून पूर्ण पाणी येतं. तुम्ही बघू शकता इकडे पांढऱ्या कलरचे पट्टे उठलेत, हे पाण्याचेच आहेत. आता पाऊस नसल्यामुळे कुठेच पाणी नाही आहे इकडे. तर हा छोटासा रॉक पॅच आहे, शिडी आहे, पण सध्या इकडे ही तुटली आहे पूर्ण. ह्याच्यावरती पण एक आहे छोटीशी, सपोर्टला आहे, थोडंसं हलका आहे पण सपोर्ट भेटतो चढायला याचा. तर एक छोटासा ब्रेक घेऊन परत चालू ट्रेक. आता आम्ही दगड चढून शिड्या चढून आम्ही आता 10 मिनिटाचा ब्रेक घेऊ म्हणून आता परत चालायला लागलो आहे. इथं झाडं खूप आहे. ट्रेकची मजा घेत आहे. अरे ये अल्बम.
मेन पॅच आहे शिड्यांचा, तो आता आहे इकडे जवळ आलाय. आता इथून आपल्याला वरती जायचंय. सगळा ग्रुप आपला आहे मागे. नमू सगळ्यात पुढे चालली, कॉन्फिडन्स आहे खूपच तिला. नमू थांब, हळू चल. हा थांबवलंय. किती पायऱ्यात नमू? 140. तू मोजल्या? त्र्यंबक दरवाज्याच्या इथून वरती आलो आहे आम्ही, आणि अजून वरती जायचंय. खूप मोठा पॅच पूर्ण केलाय, आता थोडासा आहे बाकी. आता वरती नेड्याचा पॅच आहे. नेडे म्हणजे एक अशा प्रकारचा होल तयार झालाय डोंगराच्या वरती, त्या पूर्ण आपण त्या होलमधून आरपार जाऊ शकतो. खूप मोठा आहे, त्याला बनायला हजारो वर्षे लागतात. आता 5 मिनिटाचा फक्त रास्ता बाकी आहे. आम्ही खूप पुढे आलोय. आता तिथं खूप ऊन पण आहे. तर सुरुवातीला आपण येताना ह्या बाजूने आपण आलेलो, तर आपण जाताना दुसऱ्या रस्त्यावरून जाणार आहे. आपण ह्या साईडून आता जाणार आहे खाली. हा दुसरा रूट आहे. जागा नाही आतमध्ये. बस धन्यवाद. थंडगार पाणी आहे. चला जागोजागी पाण्याचे टाकी आहेत. प्यायचं पाणी पण तुम्ही इथून भरून घेऊ शकता. तर आपण सध्या कोकण दरवाजा बघितलाय, आणि आता आपण गणेश दरवाजा बघायला चाललोय. तर हा जो आहे, हा आहे गणेश दरवाजा. इथून दुसरा रूट आहे गडावरती यायला.
तर इथं तुम्ही स्टे पण करू शकता. आतमध्ये केव्स आहेत आणि इथं छोटंसं एक हॉटेलसारखं आहे. इकडे तुम्हाला बिस्किट, लिंबू सरबत वगैरे मिळेल, तुम्हाला चहा वगैरे पण मिळू शकतो. तर हे काका असतात इकडे, हे काका बघतात सर्व इकडचं, जे येतात इकडं माणसं, जेवण चहा नाश्ता सर्व इकडं मिळून जाईल. ठीक आहे, तर आता आपला परतीचा प्रवास सुरू होतो इकडून. बघ काय रे तुझा, फायनली रतनगडचा ट्रेक पूर्णपणे झालेला आहे. आणि आता 5:30 वाजलेत, आम्ही 5 वाजता प्रॉपर खाली उतरलो आणि आता जेवण वगैरे पण झालं आहे. आपण जाताना वेगळ्या रूटनं गेलेलो आणि येताना आपण वेगळ्या रूटनं आलो. बाकी मस्त ट्रेक झाला, प्रॉपर खूप मजा आली ट्रेक करायला. आणि जाता जाता नेहमीप्रमाणे एवढं सांगतो की आयुष्य खरंच खूप सुंदर आहे, फक्त कधी ना कधी रतनगडला नक्की या. भेटूया परत नेक्स्ट व्लॉगमध्ये.